विद्यार्थी मित्रांनो नमो नमः। मित्रांनो आपण प्रश्न पाचव्या आ भाग निर्दिष्ट कृती कृत या भागात चार पैकी तीन कृती आपल्याला सोडवायच्या आहेत। यातला पहिला प्रकार आपण बघितला संख्यावाचक विशेषण आहे। दुसरा प्रकार येईल आपल्याला समासानाम तालिका पूर्ती कृत याविषयी आपण विस्ताराने बघणार आहोत। तिसरा प्रश्न आहे समानार्थक शब्दांविरुद्धार्थक शब्दां लिखत हाही भाग आपण पुस्तकातल्या स्वाध्यायानुसार बघणार आहोत। आज आपण सूचनानुसार कृती कृत या प्रश्नात पाच पैकी तीन सोडवायचे आहेत आणि तीन गुणांना हा प्रश्न आहे। यातला आपण आठव्या इयत्तेपासून आवृत्ती घ्यायचं ठरवलं तर आठव्या इयत्तेत आपण दोन प्रकार शिकलो। एक म्हणजे भवत सर्वनाम, याचं एक वाक्य निश्चितपणे येतं भवत सर्वनाम आपण भवान हा करता वापरणे या प्रकारातलं एक वाक्य निश्चित आहे। या प्रकारात लक्षात घेण्याच्या गोष्टी थोडक्यात आवृत्ती भवानची पुल्लिंगी रूप भवान अत्र भवान स्त्रीलिंगी भवती तला दुसरी वेलांगी त्यानंतर अत्र भवती ही याची पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूप आहे। भवान सर्वनाम आपण केव्हा वापरतो? एखाद्या व्यक्तीचा आदराने उल्लेख करण्यासाठी आपण भवान सर्वनाम वापरतो। मराठीमध्ये जसं आपण आला आम्हाला आनंद झाला किंवा हिंदी भाषेत आप आए एखाद्या व्यक्तीचा आदराने उल्लेख करण्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीचा आदराने उल्लेख करण्यासाठी भवान अत्र भवान भवती किंवा अत्र भवती हे कर्ते वापरण्यात येत। आता या कर्त्याचं वैशिष्ट्य भवान हा शब्द भगवत प्रमाणे झालेला भवान भवंतौ भवंतः भवान हा कर्ता सहप्रमाणे चालवायचा। अगदी सोप्या भाषेत सांगायचं ज्यावेळी भवान हा कर्ता असतो त्यावेळी प्रथम पुरुष एकवचनाप्रमाणे क्रियापद तयार करावे। अगदी सोप्या भाषेत सह तौते हे प्रथम पुरुष यांच्यासाठी जे प्रत्यय वापरणार आहात तुम्ही ती तहांती त्यानंतर आज्ञार्थामध्ये तू ता अंतु हे प्रकार यासाठी वापरायचे। भवतीसाठी देखील त्याच पद्धतीने प्रथम पुरुष एक वचन बहुवचन जसा करता असेल त्या पद्धतीने
आतापर्यंत एक वचन येत करता आलेलं आहे बाबा ते आलेलं नाही आतापर्यंत बोर्डाला फक्त बाबा देतो आणि हा एक वचनातच करता येतो त्यामुळे या कर्त्यासाठी सहज या कर्त्याप्रमाणे प्रथम पुरुष एक वचनाप्रमाणे प्रत्ययांची योजना करावी क्रियापद तयार करताना हा महत्वाचा त्यानंतर भवत सर्वनाम ज्यावेळी येत त्यावेळी दिलेलं वाक्य त्वम असत बऱ्याच वेळेस त्वमच्या ऐवजी भवान वापरा किंवा भवाच्या ऐवजी त्वम वापरा अशीच वाक्य शक्यतोवर निवडले जातात दुसरी की बरीचशी वाक्य हे लोटलकारातली असतात लोटलकार आज्ञार्थ तू ता अंतु शून्यतवृत्त आणि या पद्धती मग लोटलकारामध्ये त्वम ज्यावेळी करता असतो त्यावेळी तुम्हाला माहिती आहे शून्य प्रत्यय असतो म्हणजे प्रत्यय नसतो आणि याचाच फायदा या वाक्याच्या ठिकाणी घेतला जातो लोटलकारात दिलेलं क्रियापद हे परिवर्तन करताना थोडा गोंधळ होतो लटलकार जर असला तर अगदी सोपं काम आहे त्वम पुस्तकं पठसि लटलकार आपलं वाक्य या ठिकाणी आता भवान करता वापरला भवान सह प्रमाणे क्रियापद भवान पुस्तकं पठति लक्षात घ्या क्रियापद कोणत्या लकारातलंय हे देखील काळजीपूर्वक बघायचं इथे लट लकारातलं पठति रूप आहे इथे लट लकारातलं पठति रूप आलं गोंधळ किंवा तो मित्रांनो ज्यावेळी लोट लकार या ठिकाणी असो त्वम पुस्तका पठ शून्यतम पठ पठता पठतु त्वम पुस्तका पठ आता या ठिकाणी लोट लकारातलं प्रथम पुरुषी एक वचनी क्रियापद अपेक्षित भवान पुस्तका पठतु त्वम पासून भवान पर्यंत आणा सोपं आहे भवान कडून त्वम कडे जाताना गोंधळ करू नका या वाक्यात भवान ग्रंथं पश्यतु आता या वाक्यात त्वम वापरायचंय त्वम ग्रंथं पश्य नीट लक्षात घे या ठिकाणाहून इकडे यायला थोडे अडचण येते अजून एक वाक्य देऊ भवान देवा पूजयतु आपण देवाची पूजा करावी काय मग स्वाम देवा बरोबर का पूजा प्रत्यय नाही आहे पूजा येईल का मित्रांनो या ठिकाणी आपला गोंधळ होतो
अय लाभायता राहून जातो आणि आपलं वाक्य तुटतं दोन झालं. दशम गणातल्या जाताना अय प्रत्यय अव्यवस्थितपणे लावला गेला पाहिजे. कथय उजय त्यानंतर वर्णय रचय या पद्धतीने अय लावायचा राहून जातो आणि म्हणून येणारी वाक्य हे अशाच प्रकारचे असतात. आपल्या पुस्तकात प्रत्येक पाठात विशिष्ट माने भवानराजांची या वाक्यांचा संग्रह करा, एकत्र लिहून काढा सगळी वाक्य, म्हणजे आपल्याला अभ्यास करताना अडचण येणार नाही. नीट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये पुस्तकात दिलेलीच वाक्य वापरले जातात. आता बघा पहिल्या पाठात पान नंबर 10 वर त्वम प्रयत्नेन कृषी कार्य करोषि, त्या ठिकाणी भवान प्रयत्नेन कृषी कार्य करोती असं येत. पुढे पान नंबर 13 वर दोन वाक्य आहे, त्वम पादां स्तब्धीकृत्य तिष्ठ, भवान पादां स्तब्धीकृत्य तिष्ठ तू, भवान अपि अपरिचितः एव आसीत. आता भूतकाळातलं वाक्य आहे. त्यानंतर त्वं सत्वरं पलायिष्यते हे भविष्यकाळातलं वाक्य आहे. या प्रत्येक वाक्यात त्या त्या काळातली क्रियापदांची योजना, त्वं सत्वरं पलायिष्यते, भवान सत्वरं पलायिष्यते, त्वं अपरिचितः एव असि या पद्धतीने अगे रे दुर्मिळ असे प्रकार आहेत की इतर वापरलेले. अमूल्यम कमलम या पाठामध्ये त्वं किम इच्छति, भवान किम इच्छति या पद्धतीने प्रत्येक पाठातली वाक्य अशा रीतीने शोधा. बघा आता 28 पानावर भवान स्वीकरोतु क्रू धातूच, करोतु प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष एक वचनात कुरु हे रूप येत, म्हणून त्वं स्वीकुरु असं रूप आहे. त्वं द्रष्टुं शक्नोषि, भवान द्रष्टुं शक्नोति या पद्धतीने याच रूप आहे. अशा प्रकारे अशी रूप दिलेली आहेत, या रूपांचा नीट अभ्यास करा, सगळे रूप एकत्र लिहून टाका. 8-10 वाक्य काहीतरी पुस्तकात आपल्याला सापडतील, हे सगळे एकत्र लिहिले, त्यांची उत्तर व्यवस्थित लिहिले आणि ते एकदा वाचन केलं म्हणजे परीक्षेची या भागाची तयारी पूर्ण होते. त्यानंतर इयत्ता 8वीत आपण बघितलेला दुसरा प्रकार, म्हणजे स्म अव्यय. स्म अव्ययम योजयत आणि स्म अव्ययम निष्कासयत असे दोन प्रकार या स्म अव्ययाच्या संदर्भात विचारले जातात. स्म अव्ययासाठी नीट लक्षात घ्या, याचा नियम असा आहे, वाक्यात वर्तमान काळी क्रियापदापुढे जर स्म वापरला तर त्या वाक्याचा भूतकाळाप्रमाणे अर्थ होतो.
सह पुस्तकं पठति तो पुस्तक वाचतो सह पुस्तकं पठति स्म त्याने पुस्तक वाचले स्म जर वापरला तर वर्तमान काली क्रियापद असं नाही वाक्य भूतकाळात होतं ज्यावेळी स्म काढायचा असेल अशी सूचना जर असली स्म काढायचंय त्यावेळी काय करायचं या क्रियापदाच प्रथम भूतकाळी रूप त्या वाक्यात वापरायचं आणि स्म काढायचं सह पुस्तका अपठात असं क्रियापद तयार स्मच्या समोर वर्तमान काळी क्रियापद आणि स्मच्या समोर या पद्धतीने प्रथम भूतकाळी रूप असा एक तक्ता तयार करा कारण या स्म अव्ययामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट ज्यावेळी कुठलंही क्रियापद हे उपसर्गासहित असते नीट लक्षात घ्या उपसर्ग तुम्हाला माहिती आहे प्र पर आप समान निसन निर इयत्ता आठवीच्या पुस्तकात उपसर्ग दिलेले ते नीट तयार करा कारण कोणता धातू उपसर्गासहित आहे आणि कोणता उपसर्ग विरहित आहे हे आपल्याला दोन ठिकाणी महत्वाचं आहे एक तर स्म अव्ययाच्या संदर्भात आणि दुसरं त्वांत वापरायचं की ल्यपंत हा निर्णय घेतानाही धातू उपसर्गासहित आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे स्म अव्ययाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची गोष्ट उपसर्गासहित जर धातू असला निवसती स्म सिंहावने निवसती स्म सिंहवनात राहत असे या ठिकाणी स्म अव्यय हा स्म काढायचाय आता क्रियापदाकडे बघा मूळ धातू यातला वसय आणि मी हा उपसर्ग बघा मी अधिक वस पहिला काय परत नाही पण अशा प्रकारचा हा धातू आहे आणि याचा आपल्याला स्म काढायचा म्हणजे प्रथम भूतकाळी रूप तयार करायचे हे तयार करताना ज्या ठिकाणी उपसर्ग असेल त्या बाबतीत महत्वाचा नियम लक्षात घ्या कारण आपण उपसर्गात शिकलो की उपसर्ग हा धातूच्या पुढेच असतो मागे कधीही जात नाही हा उपसर्ग त्याच्या मागे धातू येतो म्हणून धातूच प्रथम काळे रूप तयार करताना सुद्धा उपसर्ग पुढेच असला पाहिजे आता याच प्रथम काळे रूप अवसत प्रथम पुरुष एक वचन तथा अन अवसते रूप आलं आता याच्या पुढे हा उपसर्ग ठेवायचा आपलं रूप तयार होईल मी अवसत कारण आपल्याला घाईये पुढचे प्रश्न सोडवायचे हा गोंधळ कधीही घालवू नका ज्यावेळेस प्रथम भूतकाळात अ हा आडागम लागतो म्हणजे इथे स्वर आला आणि सगळे उपसर्ग हे स्वरांत व्यंजनांत कोणी नाहीये म्हणजे इथे एखादा स्वर येईल इथे अ आहे या दोघांचा संधी झालाच पाहिजे हा संधी करून मग जे रूप तयार होईल ते
स्म काढल्यानंतर येणार खर उत्तर असं बघा दानी मध्ये ई नादिक ई ने त्याच्या पुढे अ आला आता या ठिकाणी यणसंधीचा नियम आपल्याला आठवला पाहिजे मित्रांनो येताना अभिजात संधी शिकवताना त्याचे व्हिडिओ मी तुम्हालाही टाकलेले हे आवृत्तीसाठी आहे कारण आपण बघितलं भवान रचना आठवीतली आहे स्माव्य आठवीतलाय यणसंधी आठवे आणि नववे झालेले या सगळ्या नियमांच्या आधाराने आपल्याला पुढे जायचंय यणसंधीचा नियम आठवा ई किंवा ई पुढे जर विजातीय स्वर आला तर ई किंवा ईचा य होतो पुढचा स्वर त्या मिसळतो आणि मग काय होईल य पूर्ण लक्षात घ्या ही प्रक्रिया यणसंधीच्या आधाराने आपण करतोय जर तुम्हाला यणसंधीचा नियम माहिती नसला तर हा गुण तुमचाच आहे हा गुण मिळवण्यासाठी उपसर्ग आपल्या लक्षात पाहिजे यणसंधी आणि सवर्ण दीर्घसंधी हे दोन नियम या ठिकाणी लागतात सवर्ण दीर्घसंधीचा सोपा आहे हे एक उदाहरण आपण बघू हे महत्वाचं उदाहरण यणसंधीच आहे हा य तयार झाल्यानंतर तो न ला लावायचा हे आपलं उत्तर निवासात निवासाठी स्म आपण धावपळ जर केली की अ नी बसत किंवा नी अ बसत हे गोंधळ आपला गुण घालवतात लक्षात घ्या या प्रकारातले गुण तुम्हाला निश्चितपणे मिळालेच पाहिजे मी आधीच सांगितलं की समासामध्ये विस्तृत अभ्यास करायचा आहे तिथे चुका होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून आपल्याला ह्या प्रकाराचा आधी अभ्यास करायचा हे गुण आपले पक्के आहेत हे निश्चितपणे मिळवता येतील कमी श्रमात म्हणून याचा नीट अभ्यास करायचा पण या प्रत्येक प्रकारात हे बारकावे ह्या बारकाव्यांसहित या प्रकारांचा विचार करा भवाच्या बाबतीत मी सांगितलं की लोट लकार वापरला जातो तसं या प्रकारामध्ये उपसर्गासहित धातू वापरला जातो आणि त्याचं प्रथम भूतकार्य करता येतंय की नाही हे या ठिकाणी तपासलं जात सोपं आहे प्रथम भूतकाळ वापरायचा अंडावीला विचारला असं शक्यतोवर धरत नाही या ठिकाणी आपल्याला यणसंधीचा वापर करून हे रूप आपण तयार केलं आता यातच छात्र गृहा आगच्छति स्म बघा आता या वाक्यामध्ये अ असला की प्रथम भूतकाळ पण इथे आय आणि परत मयपदी प्रत्यय म्हणजे वाक्य प्रथम भूतकाळात नाहीये हे वर्तमान काळात आहे आ या ठिकाणी उपसर्ग आहे आणि म्हणून याला स्म काढताना उपसर्गासहित धातूच प्रथम भूतकाळ आपल्याला करावं बघा आ अधिक गम
गमगच्छ आता पहिल्या गणातला गमगच्छ धातू त्याच्या पुढे आ उपसर्ग आहे. आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे यात प्रथम गालरोप करावा लागेल. आधी गम धातूचा रूप तयार करा. अगच्छत तयार झालं त्याच्या पुढे आ लावा. इथे आता हात सवर्ण दीर्घ संधी आहे नीट लक्षात घ्या. यण किंवा सवर्ण दीर्घ हेच दोन प्रकार संभवतात. आणि सवर्ण दीर्घ संधीत य आणि आ हाच प्रकार संभव आहे. उरलेले सगळे यण संधीत येतील म्हणून या दोन संधी समावयासाठी महत्वाच्या. आता आ आणि अ यांचा संधी आ होईल. दीर्घ स्वर येतो म्हणून रोग तयार झाला असला आगच्छत. हा प्रकार उलटाही विचारला जाऊ शकतो. छात्रगृह मागच्छत स्म योजयत. आपण लगेच गच्छती स्म करून टाकू पण तिथे आय अ नाही आहे म्हणून आगच्छती स्म या पद्धतीने रूप ही देखील तयारी. लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेचं वाचन करताना काळजीपूर्वक वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जर काळजीपूर्वक वाचन केलं तर आपल्याला हे गुण निश्चितपणे मिळवता येते. कारण आपल्या घाई गर्दीमुळे धांदरटपणामुळे प्रश्न नीट न वाचल्यामुळे आपले बरेचसे गुण जातात. तिथे आपण काहीतरी उत्तर लिहितो नंतर बाहेर आल्यावर आठवतो की अरे याचं उत्तर असं होतं मला ते येत होतं पण मी घाई केली आणि माझा गुण गेला असं स्मअव्ययाच्या बाबतीत या ठिकाणी घडू शकतं. उपसर्गासहित धातूचं स्मअव्यय तयार करताना आधी मूळ धातूचं प्रथम भूतकाळी रूप तयार करा आणि त्याच्या पुढे उपसर्ग लावा. संधी नियमाप्रमाणे स्वर संधी नियमाप्रमाणे ते रूप तयार करा ते आपलं उत्तर असेल. हे दोन प्रकार यात महत्वाचे. बघा आपल्या पुस्तकात काही पाठांमध्ये ही रूप दिलेली आहे. या प्रकारानंतर इयत्ता 9वी मध्ये आपण ज्या क्रमाने शिकलो व्याकरण त्या क्रमाने येणारा पुढचा प्रकार तो म्हणजे पूर्वकाल वाचक. पूर्वकाल वाचक अव्यय वापरा किंवा काढा असा प्रकार या ठिकाणी आहे. आता या प्रकारामध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्वकाल वाचक अव्यय आपण कसं तयार करतो. एखाद्या कर्त्याने अनेक क्रिया केल्या असतील तर शेवटची क्रिया वगळून उरलेल्या क्रियांसाठी आपण पूर्वकाल वाचक अव्यय वापरतो. यांचे दोन प्रकार वांत अव्यय आणि लबंध.
फक्त धातू असला तर त्वा प्रत्यय लागतो धातू अधिक त्वा आणि उपसर्ग सहित धातू जर असला तर त्या ठिकाणी य किंवा त्य प्रत्यय लागत असतो याही ठिकाणी आपल्याला उपसर्गात हे जर रूप असलं तर त्याचं लेबंद करायचं आणि साधा जर फक्त धातू असला तर त्याचं स्वार्थ अव्यय आपल्याला करायचं एक वाक्य जो हा प्रकार सोपा आहे इयत्ता नववीच्या पुस्तकात त्वांत लेबंतचा अभ्यास करताना लक्षात घ्या हे व्याकरण विचार दोन तीन वेळा वाचून टाका नववीच्या पुस्तकात दिलेल्या सगळ्या धातूंची त्वांत लेबंत रूप लक्षात घ्या हे मी यापूर्वी सांगितलेलंच आहे आठवत नसेल तर पुन्हा एकदा या तयारीला घ्या म्हणजे परीक्षेपर्यंत आपल्या मनातला गोंधळ नाही तर सह देवालयं गच्छति देवं प्रणमति श्लोकं पठति च सह देवालयं गच्छति देवं प्रणमति श्लोकं पठति च या वाक्यामध्ये च निष्कासयत किंवा पूर्वकालवाचके योजयत असा प्रश्न आहे पहिला क्रियापद गच्छति आणि दुसरं प्रणमति तिसरं क्रियापद जे ते शेवटचं आहे त्या ठिकाणी आपल्याला काही वापरायची गरज नाही पहिलं क्रियापद गच्छति फक्त धातू आहे म्हणून गत्वा तयार इथे प्रणामती क्रियापद जे आहे या ठिकाणी प्र उपसर्ग आहे आणि नम धातू आहे उपसर्गासहित ज्यावेळी धातू असतो त्यावेळी त्याच लेबंद अव्यय तयार करावा लागतं ते कोणतं येईल प्रणत्य किंवा प्रणम्य हा गोंधळ होता कामा नये म्हणून मी आधी सांगितलं की भवार्थ रचनेसाठी आणि पूर्वकालवाचकासाठी उपसर्ग कोणते हे माहीत असणं गरजेचं आता सहा देवालयं गत्वा देवं प्रणम्य श्लोक पठती ज्यावेळी पूर्वकालवाचक अव्यय वापरतो आपण त्यावेळी च काढायचा असतो वाक्यातला पुन्हा एकदा लक्षात घ्या सहा देवालयं गत्वा देवं प्रणम्य श्लोक पठती मित्रांनो हे तिघं प्रकार अगदी बारकाईने काळजीपूर्वक यांची तयारी करा यातल्या खाचा खोचा मी तुम्हाला सांगितल्या त्या लक्षात ठेवून अभ्यास करा आपण आता या ठिकाणी थांबूया